दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालंय. अशातच आज सामन्याच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपावर जोरदार टीका केलीय. शिवाय एकनाथ शिंदेसह गेलेल्या आमदारांना वेळीच सावध होण्याचा सल्ला देखील दिलाय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले, त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार यावर पैजा लागले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेना अंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये, असं लेखात म्हटलं आहे.